नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातले हे आहेत ललित खैरनार। 2 एकर कांदा लागवडीसाठी त्यांना 20,000 रुपयांचा खर्च आलाय। एरवी 200 ते 300 रुपये दरानं मिळणारं बियाणं त्यांना तब्बल 3,000 रुपये क्विंटलनं विकत घ्यावं लागलं, त्यामुळे केवळ बियाणांसाठी खैरनार यांना तब्बल 10,000 रुपये खर्च करावे लागले। नांगरड, कोळपणी, लागवड असा कांदा लागवडीसाठी 12,500 रुपये खर्च आला। औषध फवारणीसाठी 2,500 रुपयांची मजुरी लागली। पुढे निंदणी आणि माल काढणीसाठी 10,000 रुपये एकरी खर्च तर चाळ साठवण करण्यासाठी 4,000 रुपये खर्च आला। खैरनार यांना कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत एकरी 60,000 रुपये खर्च आला। हा खर्च पाहता शेतकऱ्याला कांदा उत्पादनासाठी प्रति किलो 60 रुपये खर्च येतो। हा एका एकरात याला कमीत कमी खर्च 50 ते 60,000 रुपये येतो, आणि जर मार्केट रेट 2,000 रुपयाने मिळाला तर दुप्पट उत्पन्न मिळेल, नाहीतर 400 ते 500 रुपयाने गेला तर खर्च सुद्धा सुटणार नाही। रब्बीच्या कांद्याची मोठी आवक होते, त्यामुळे बाजारात भाव कमीच असतो। या पार्श्वभूमीवर शेतकरी कांदा साठवून ठेवतो आणि बाजारात कांद्याची आवक घटल्यावर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्रीसाठी बाजारात आणतो। आवक घटल्यामुळे बाजारात शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो। शेतकऱ्यासाठी तसं विक्री केंद्र पाहिजे की स्वतःचा माल स्वतः रेट ठरवला पाहिजे। हा व्यापारी ठरवतो, त्याच्यामुळे व्यापारी फक्त लुटतो आणि हा व्यापारी स्टोरेज करतो। आता जो माल चालू आहे हा व्यापारी स्टोरेज करतो आणि पुढे तो विकतो आणि शेतकऱ्याजवळ एकही रुपया म्हणजे शेतकऱ्यापर्यंत काहीच येत नाही। विशेष म्हणजे बाजारात कांद्याची आवक वाढली अथवा कमी झाली तरी व्यापाऱ्यांचा नफा जराही कमी होत नाही। शेतकरी मात्र प्रत्येक वेळी नाडला जातो, तसंच ग्राहकांनाही त्याचा फटका बसतो। या दुष्टचक्रातून शेतकऱ्याची सुटका करण्यासाठी शेतीमालाला आधारभूत किंमत अथवा हमी भाव देण्याची आवश्यकता आहे। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।